देशात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे मात्र अनेक जण भाजी मार्केटच्या नावाखाली अनावश्यक गर्दी करू लागलेले आहेत तेव्हा उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सकाळी पाच ते सायंकाळी पाच पर्यंत मार्केट सुरू ठेवल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झाली आहे सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनानं राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत महापालिका पोलीस प्रशासनामार्फत सातत्यानं प्रयत्न होत असले तरी भाजी विक्रेते आणि अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा मालाचे दुकानं यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळते वारंवार सूचना करूनही संबंधित दुकानदार सोशल डिस्टन्सिंग नियमाचं पालन करताना दिसत नाही आहेत या बाबींचा विचार करून संचारबंदी काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी तीन एप्रिल दोन हजार वीसपासून फळे आणि भाजी विक्रीची दुकानं हातगाड्या यांची फिरती दररोज सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल असे आदेश जारी केल्यामुळं काल भाजी मार्केटमध्ये देखील शुकशुकाट पाहायला मिळाला